सॉरी ओके सुरू करू. गेल्या 15 दिवसापासून अगस्ती सहकारी साखर कारखान्या संदर्भात अनेकांच्या भूमिका स्पष्ट होत आहे आणि ज्या वेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आणि परिवर्तन मंडळ उभं राहिलं त्यावेळेस सावंतसाहेबांच्या नेतृत्वाखाली विजय साहेब मी आणि मग आपल्याबरोबर कोण जी काही सहकारी असतील त्या सहकाऱ्यांना आपण बरोबर घ्यावं आणि म्हणून एकदम मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याबरोबर एक आदिवासी समाजाचा एक नेता असावा म्हणून ज्यावेळी भांगरे साहेबांनी ह्या परिवर्तन मंडळाची साथ सोडली त्यावेळेस आपल्याबरोबर आपण उभा केलेला एक माणूस आम्ही त्याच्यामध्ये घ्यायचं ठरवलं आणि म्हणून त्याचं ह्या परिवर्तन मंडळासाठी काही योगदान नसताना आम्ही त्याला त्या मंडळामध्ये चांगली जागा दिली आणि त्या जागेवरती बसण्याचा त्याला मान दिला. वयाने लहान असेल तरी आम्ही त्याला मोठ्यापणा देऊन त्याला आमच्या बरोबर घेतलं. खऱ्या अर्थाने दुपारची पत्रकार परिषद ऐकली आणि सातत्याने 8-10 दिवसापासून मी विजय साहेब आणि सगळ्यांची सातत्याने चर्चा करत होतो आणि म्हणून त्या दिवशी ज्या मेळावा झाला त्या मेळाव्यात सुद्धा मी त्याचा उल्लेख केला की आपले काही सहकारी काही लोकांच्या संपर्कात आहे आणि ते चॉकलेट घेतील असा आम्ही त्याच्यात थोडासा खुलासा केला. आपण ती भाषण बघितली तर लक्षात येतील. मला प्रसिद्धी माध्यमाच्या समोर येऊन एवढंच सांगायचं आहे की ही अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन असताना या इलेक्शनच्या अनुषंगाने समोरच्या मंडळीने वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट दिल्यानंतर माणसं फुटत असेल तर ती माणसं नसलेली बरी. ह्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेने बघितलंय की गेल्या 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ज्यांना सभापती आणि उपसभापतीचा मान मिळाला ज्यांना ठाकर समाजात अतिदुर्गम भागात राहणारा ठाकर समाज प्रवाहात आला पाहिजे मग त्या ठिकाणी बाकीच्या समाजावर जरी थोडाफार अन्याय झाला तरी ठाकर समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्या समाजाला पुढं आणलं पाहिजे म्हणून ज्या मारुती मेंगाळांना पुढं आणलं ते मारुती मेंगाळ ज्यांच्या पाठिंब्यावरती उपसभापती झाले ते विसरले परंतु त्यांच्यासाठी आम्ही शब्द खर्च करून त्यांना उपसभापती केलं होतं हे त्यांनी पहिलं विसरलं. दुसरी गोष्ट आमचं त्यांना जाण्याबद्दल अजिबात दुमत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना सगळ्या ठिकाणी त्यांचा काही संबंध नसतानाही त्यांना प्रत्येक गावोगावी जाऊन मोठ्यापणा द्यायचा त्यांना नारळ फोडायला न्यायचं परंतु त्यांना अचानक आमदारकीचे विधानसभेचे स्वप्न पडायला लागले. त्याला आमचा नाविलाज आहे आणि म्हणून ही कारखान्याची निवडणूक असताना त्याला काही लोकांनी सांगितलं का पुढच्या विधानसभेचा उमेदवार तूच आहे तू आमच्या बरोबर ये तुला आम्ही विधानसभेचा आजच शब्द देतोय असा शब्द दिल्यानंतर तो माणूस 2-3 दिवसापासून आमच्या संपर्कात राहिला नाही. विषय असा आहे आम्ही कुठलीही खोटं आश्वासन कोणालाही देणार नाही. आम्हाला खोटं आश्वासन देऊन आम्हाला जनतेपुढे जायचंय आम्ही खोटे आश्वासनं पूर्ण होणार तीच आश्वासनं आम्ही देणार खोटे आश्वासनं आम्ही देणार नाही. म्हणून मी मागेही सांगितलं का कुबेरांच्या टोळीमध्ये गेल्या कुबेर देवाच्या घरी गेल्यानंतर कुबेराच्या त्या अगस्ती पतसंस्थेमध्ये गेल्यानंतर माणूस त्याच तसाच वागू लागतो हे मी 2 वेळेस आपल्या प्रसिद्धी माध्यमापुढे सांगितलं आणि त्याच्यातला तो प्रकार झाला. आम्ही तरी कुठपर्यंत जी तुटकी फाटकी जी कार्यकर्ते आहे ती आम्ही सांगायचा प्रयत्न करतो परंतु एखाद्या माणसाच्या अपेक्षा जर वाढल्या त्या अपेक्षा पूर्ण करणं आमच्या बुद्धीला शोभत नाही अशा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला त्यांनी ज्या निर्णयाने ते आज त्यांच्या त्या समृद्धी मंडळामध्ये गेले आम्हाला त्याबद्दल अजिबातही दुःख वाटलं नाही कारण
आमच्याकडे एवढी काय फार मोठी पैशाची व्यवस्था नाही, ते ज्या व्यवस्थेत गेले ते तिथे सुखी राहतील. आम्हाला जे तुटकं फाटकं आतापर्यंत त्यांच्यासाठी जे करता आलं ते आम्ही उभं केलंय. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की ज्याची निर्मिती आम्ही केली, ज्याला आम्ही राजकीय प्लॅटफॉर्म आम्ही इथे दिला, म्हणजे एक आहे की पोरं आपण करायचे आणि पोरं पळवणारे दुसरेच तयार झाले तरी हरकत नाही. आमच्यामध्ये क्षमता आहे, आम्ही चांगली माणसं उभे करण्याची आमची ताकद आहे. गावोगावी जो अजेंडा घेऊन आपल्याला भविष्यात जायचा आहे तो अजेंडा सोडून दिलाय, परंतु आपल्याला काहीतरी पद भेटलं पाहिजे, आपल्याला कुठेतरी काहीतरी भेटलं पाहिजे, या अनुषंगाने आम्ही कुठेही पळालेलो नाहीये. म्हणून राजकीय वैमनस्य किंवा राजकीय मतभेद जरी झाले, परंतु आज ह्या तालुक्यातील जनतेला काय हवंय आणि काय हवं नाहीये हे आम्ही ओळखलं. म्हणून आम्ही परत की आपण पिचड साहेबांना आपण त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आपण ज्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण त्यांना सपोर्ट 100% केला तर ह्या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचं परिवर्तन दिसल. आणि ह्या अनुषंगाने म्हणून 84 वर्ष वयाच्या सावंत साहेबांवर मी 2 दिवस झाले आपण सोशल मीडियावरती बघतो काही विध्वंसक लोक काहीतरी वेगळे आरोप करतात. आम्ही अगस्ती महाराजांची शपथ घ्यायला तयार आहे की आम्ही जर काही चुकीचं वागलं असेल किंवा आम्ही जर तडजोडी केल्या असेल किंवा पैशाचे व्यवहार केले असेल तर आम्हाला अगस्ती महाराज आम्हाला माफ करणार नाही. परंतु ज्या पद्धतीने समोरच्या मंडळींनी घाणेडेपणा चालवलाय, चुकीच्या पद्धतीने राजकारण करतात, ज्यांचं वय तेवढं नाहीये, तेवढा राजकीय प्रवास सावंत साहेबांचा झालाय, तेवढा प्रदीर्घ अनुभव विजय साहेबांचा त्या सहकार क्षेत्रामध्ये झालाय, आणि मग संध्याकाळी कुठेतरी 2 क्वार्टर दारू पिऊन त्याच्यावरती काहीतरी लिहिणारी मंडळी ह्या तालुक्यात दिसतात. एकदम घाणेरडी मंडळी आहे, त्यांच्यावर बोलायचं नाही आम्हाला, बिलकुल बोलायचं नाही त्यांच्यावर. आणि त्यांच्यावर आम्ही जर बोलायला सुरुवात केली आम्ही सुद्धा थांबणार नाही, परंतु आम्हाला बोलायचं नाही. त्यांची उंची नाही आहे, त्यांनी कुठल्याही निवडणुका लढलेल्या नाही, सामान्य जनतेमधून निवडून आलेल्या नाही अशी लोक बोलतात. आम्ही पत्रकार परिषदेमध्ये किंवा ह्या मीडिया पुढे हे सांगू इच्छितो, ह्या अशा घाणेड्या लोकांच्या तोंडी आम्ही लागणार नाही. ज्याचं मेरिट आहे त्याच्यावरती आम्ही बोलणार, त्याचं उत्तर आम्ही देणार. विजय साहेबांच्या कारकिर्दीविषयी कोणी बोलावं, अरे त्याला सहकार माहित नाही, अरे ते जेवढ्या मोठ्या पदा होते तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट सुद्धा भेटणार नाही. आज तुम्हाला साधा इथे BDO च्या केबिन मध्ये गेले तर तुम्हाला BDO घेत नाहीये, तुम्हाला एखाद्या तलाट्याची तलाटी सुद्धा तुम्हाला भाव देत नाही, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या माणसांच्या उंचीवरती बोलताय. म्हणजे ही दारुडे मंडळी पाळली यांनी, आणि याचा धंदाच आहे तो. समृद्धी मंडळामध्ये आज तुम्ही बघितलं तर त्यांच्या आजूबाजूला सगळी ही सगळी ठक्षण ही दारुडे मंडळी आजूबाजूला. आता संध्याकाळी 5 नंतर त्यांची सुरुवात होईल, जिथे तिथे सगळी त्यांची व्यवस्था असते आणि त्यांच्या सगळ्या पोस्ट या संध्याकाळी 8 नंतर सुरू होतात. परंतु आम्ही त्या पोस्टला खात नाही. ज्यांना कोणाला कोणामध्ये धमक असेल बोलायची, त्यांनी समोरासमोर मीडिया पुढे येऊन बोलावा, स्टँड ओव्हरती बोलावा, गेस्ट हाऊसला येऊन बोलावा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. अशा मागे पुढे ज्या पोस्ट करतात अशी जी लुथरी लोक आहे, ती लुथरी लोक सगळ्यांना माहिती आहे कोणत्या धाब्यावर बसलेले असतात, कोणत्या काउंटरला बसलेले असतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आजचा जो प्रकार घडला, मला एकच सांगायचं आहे, आम्ही वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन काम करणारे मंडळी आहे. म्हणून समशेरपूर विभाग असेल, राजूर विभाग असेल, किंवा सातेवाडी गट असेल, किंवा कोतुळ गट असेल, या विभागामध्ये त्या समाजाचे प्रश्न वेगवेगळे आहे. आणि म्हणून कोणाच्या तरी माध्यमातून काम झालं पाहिजे, परंतु लगेच आपल्याला काहीतरी पद मिळालं पाहिजे. आणि राजकीतून जर कोणाला करोडपती व्हायचं असेल तर ते आमच्याकडे होऊ शकत नाही. अशी मंडळी आमच्याकडून जर जात असेल, त्यांच्या तालुक्याने अभिलाषा बघितल्या आहे. 5 वर्षापूर्वी जी माणसं ह्या राजकीय प्रवाहामध्ये आली आणि त्यांना मोठं करण्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावला की काहीतरी यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे, आपण समाजासाठी काम करू, तालुक्यासाठी काम करू, परंतु मला लगेच हेच पद पाहिजे, मला लगेच हीच गाडी पाहिजे, मला लगेच विधानसभेची कमिटमेंट पाहिजे, अशासाठी हा तालुक्याचा विकास मागं होईल. आणि म्हणून अशी अर्ध्या हरकुंडानं पिवळी झालेली माणसं मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये टिकणार नाही. म्हणून इथून मागं अनेक लोक आली, अनेक लोक प्रवाहामध्ये आली, परंतु टिकून राहतानी त्यांचं काहीतरी कुठेतरी पाय घसरला, आणि त्याच्यातलाच आज हा एक प्रकार आहे. कार्यकर्त्यांनी मोठं होण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे, परंतु ते ती कार्यकर्त्यांनी मोठं होत असताना काय केलं पाहिजे की आपण गावागावामधले प्रश्न काय,
आपण विभागवाईज प्रश्न काय आपण तिथले प्रश्न सुटले पाहिजे हे न करता फक्त आपण दोन चार तुकार संघ घ्यायचे आणि गावोगावी निस्ते संध्याकाळी कोंबड्या खायचा असा प्रकारामधून कुठली बांधणी होत नाही अशा प्रकारातून समाज कधी पुढे जात नाही म्हणून तुम्ही समाज कोणत्या दिशेला घेऊन चाललाय समाजाचं संघटन 100% झालं पाहिजे पण ते विकासात्मक झालं पाहिजे ते संध्याकाळच्या दारू पार्ट्या टोळ्या पार्ट्या किंवा निस्त्या मटणाच्या पार्टीवरती संघटन करणारा तालुक्याचा विकास करू शकत नाही आम्ही वारंवार त्यांना सूचना दिल्या की तुम्ही सगळ्या समाजामध्ये फिरले पाहिजे मग ते मराठा समाज असेल किंवा बाकीचा माळी समाज असेल बाकीचा इतर कोळी समाज असेल किंवा इतर सगळे समाजामधले सर्व समावेशक काम केलं पाहिजे परंतु ते न होतानी वेगळ्या पद्धतीने काम करणारे लोकांची टोळी त्यांनी आज वेगळा पवित्रा घेतला आमची हरकत नाही आम्ही जेवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय आम्ही जेवढं आम्हाला काम करता आलं ते आम्ही केलंय आम्ही तत्वाशी तडजोड करणार नाही म्हणून ती जी गेली त्या ज्या टोळीमध्ये जाऊन बसली त्यांना मला एकच विचारायचंय मारुती मेंगळा तू उपसभापती करताना अशोक भांगरे आणि किरण लांबटे आणि गायकर यांची भूमिका काय होती हे पहिलं मीडिया पुढे येऊन त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट 2.5 वर्ष प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला 2.5 वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर यांना पुढे विचारलं गेलं नाही 2.5 वर्ष त्याला प्लॅटफॉर्म तयार करण्याची काम हे मी असेल विजय साहेब असेल आम्ही सावंत साहेब असेल आम्ही सगळ्यांनी त्याला प्लॅटफॉर्म तयार करायचं आम्ही काम केलं की भविष्यामध्ये याची कुठंतरी तालुक्याच्या जडणघडणीमध्ये याचा आपल्याला व्यवस्थित वापर होईल याचा व्यवस्थित आपल्याला उपयोग करता येईल आणि त्याच्या समाजासाठी सुद्धा आपल्याला त्याला प्रभावात आणता येईल परंतु त्याचं जर ध्येय फक्त आर्थिक आणि आर्थिक असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही आमची त्याला विनंती आहे बाबा तू दिल्या घरी सुखी राहा हरकत नाही तो समृद्धी पॅनलला त्यांनी पाठिंबा दिलाय त्यानंतर त्यांनी त्यांना ते जे काही शब्द दिले असेल मला आनंद आहे मला त्याच्या एका सहकार्याकडून कळालं की उद्याच्या विधानसभेला लांबटे साहेब आणि भांगरे साहेब दोघं थांबणार आहे आणि मारुती मेंगळला संधी देणार आहे असं त्यांना ज्यांनी घेतलं ते त्यांना शब्द दिलाय अति आनंद आहे आपण उभा केलेला सहकारी जर आमदार होणार असेल किंवा आमदारकीचा कॅन्डिडेट होणार असेल तर याच्यापेक्षा मोठं यश मला वाटतंय आम्हाला कुठलं येणार आहे आणि म्हणून पारंपरिक त्यांनी पिसड साहेब माझे विरोधक आहे पिसड साहेब विरोधक आहे असा याचा प्रवास तरी राजकीय किती झाला अख्खे 5 वर्ष तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये प्रवास केलाय आणि तुम्ही म्हणतात माझे प्रवास आणि त्याच्यात 2.5 वर्ष तर पिसड साहेबांच्याच पाठिंब्यावर तुम्ही उपसभापती होते राहिलेले 2.5 वर्ष इकडे तिकडे भरकटण्यात गेले आणि म्हणून 5 वर्ष तुम्ही म्हणतात आमच्या राजकीय शत्रू पिसड साहेब आहे हरकत नाही तुमचं पिसड साहेब विरोधक असू द्या पण ज्यांच्यामध्ये गेले त्यांच्यामध्ये व्यवस्थित राहा आमची काही हरकत नाही आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मान सन्मान दिलाय आणि म्हणून परवाचा विषय मी शिर्डीमध्ये होतो त्यावेळेस विजय साहेब बोलले की आपल्याला तातडीची बैठक घ्यायची मग त्या दिवशी थोरा साहेब असेल बाकीचे ॲडव्होकेट साहेब असतील यांनी सगळ्यांनी त्यांना बोलून घेतलं मी फोनवरतीच बोललो माझी काही हरकत नाही की सावंत साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील आणि म्हणून सावंत साहेबांनी निर्णय घेतला की आपण जर घरीच बसून राहिलो किंवा आपण कुठलाही विचार आपण जर ह्या निवडणुकीविषयी जर आपण कोणाला तरी पाठिंबा किंवा आपण आपली भूमिका जर स्पष्ट केली नाही तर लोक संभ्रमात पडतील आणि शेवटी 2 पर्याय आहे ह्या दोन्ही पर्यायामध्ये तरी आपल्याला 1 पर्याय आपल्याला जनतेपुढे सांगावा लागेल की हा याच्यातला 1 पर्याय तुम्ही निवडा कारण तुम्ही आता तुम्ही ह्या प्रवाहामध्ये काम केलेलं आहे तुम्हाला काहीतरी भूमिका घ्यावा लागेल किंवा तुम्ही भूमिका जर घेतली नाही तर लोकांमध्ये संभ्रम तयार होईल म्हणून आम्ही जो सावंत साहेबांनी निर्णय घेतला कोर कमिटीचे जे ते प्रमुख आहेत ते आज ते प्रमुख त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य झाला आम्ही 2-2 निवडणुका लढलोय विजय साहेबांचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे थोरा साहेब बाकीची सगळी मंडळी या सगळ्या मंडळींनी त्यांचा आदर ठेवून जो निर्णय घेतला की आपण काही झालं तर त्या आज शेतकरी मंडळाबरोबर का जायचंय की त्याच्यामध्ये उमेदवार जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहे सूक्ष्म नियोजन आहे आणि नक्कीच ह्या भविष्यात येणाऱ्या ज्या काही आपल्याला कारखान्याच्या संदर्भात आपण उणिवा दिसतात त्याच्यासाठी त्यांची आपली समजून घेण्याची त्यांनी समजून घेण्यासाठी हे दाखवलंय आणि म्हणून आपल्याला समजून घेत असेल तर आपल्याला कारखान्यामध्ये तिथं काहीतरी आपण जरी आतमध्ये नसल
तरी आपण बाहेरून ते आपल्या त्या कामकाजाविषयी व्यवस्थित आपल्याला ते विश्वासात घेतील अशा पद्धतीने त्यांची ज्यावेळेस पिचड साहेबांची भूमिका आली त्यावेळेस साहेबांचं सावन साहेबांनी आणि पिचड साहेबांनी ते ऍग्री केलं आणि मी पण म्हणलो हरकत नाही आपल्याला आपण ज्या भूमिका घेताय तुम्ही जो अभ्यास केलाय तुमच्या मनाप्रमाणे किंवा तिथे जर कारखान्याची प्रगती होण्यासाठी तुम्ही निर्णय घेत असेल तर हरकत नाही परंतु मला ते मान्य आहे आणि मारुती मेंगाळने अजून त्याच्यात चार पानं सुद्धा उचकून बघितलेले नाही मग तुम्ही कोणत्या हेतूने आज तुम्ही त्या समृद्धी मंडळाला तुम्ही पाठिंबा दिला म्हणजे ही जी भूमिका आहे ही मारुती मेंगाळची संशयास्पद आहे आम्ही बोलत नाहीये मारुती मेंगाळ मी संशय घ्यायला आम्हीच तयार केलेला माणूस आहे परंतु तो फापरलाय आज आणि म्हणून तो आज तो जो फापलून त्या मंडळाकडे गेलाय त्यांच्याकडे कुठलाही व्हिजन नाही कुठलाही प्लॅन नाही आणि म्हणून उगेच काहीतरी ते तिकडे गेले आणि म्हणून आपण त्यांच्या बरोबर जायचं ही भूमिका त्यांनी घेतली त्याला विश्वासात सगळ्यांनी घेतलं परंतु त्याच्या आधीच त्याचं त्यांच्याशी बोलणं झालेलं असल्यामुळे तो आमच्याकडे सहा सात दिवसापासून लांब लांब राहत होता तुटक राहत होता आमचे फोन घेत नव्हता आणि त्याच वेळेस आम्ही समजलं की मारुती मेंगाळच्या डोळ्यात डोक्यात काहीतरी चाललेलं आहे याच्याविषयी माझं सावंत साहेबांशी आणि विजय साहेबांची सुद्धा चर्चा झाली साहेब जास्त त्याला मस्का मारण्यात काही मजा नाही कारण जो माणूस एवढ्या लहान वयामध्ये याशा चकवा देत असेल तर त्याला जास्त पुढे घेऊन जाण्यात मला काय तथ्य दिसत नाही आपण त्याचा नाद सोडलेला बरा नाहीतरी ह्या निवडणुकीमध्ये त्याच्या काही त्याचं काय फारसं त्याला मताचंही बी त्याला काही अजून त्यांनी त्या याद्या सुद्धा बघितलेल्या नाही त्याने अजून कुठं गेलाय नाहीये आणि म्हणून त्यांनी पुढच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा या सगळ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपल्या बरोबर कुणीतरी भक्कम फायनान्शियल सपोर्ट असणारी माणसं पाहिजे ह्या उद्देशाने तो निर्णय घेतलाय आम्ही त्याला या निर्णयाला त्यांनी जो निर्णय घेतलाय आम्ही त्याला आक्षेप घेत नाही त्यांनी त्याच्या पद्धतीने करावं परंतु एक पद्धत असते की एक प्रोटोकॉल असतो की आपण ज्या सहकाऱ्यांबरोबर आहे त्या सहकाऱ्यांना विचारल्याशिवाय आपण कुठे घ्यायचे नसते तसं त्याला मंडळामध्ये त्याला प्रमुख करायचा तसा काही एवढा काय तो मोठा नव्हता त्याला आम्ही प्रमुख केलं होतं तरी पण नाव टाकायचो आम्ही चला हा एक चला एक उमदा नेतृत्व काम करेल पुढे भविष्यामध्ये परंतु त्याने जे करायचं ते केलं काही हरकत नाही आमची काही त्याची काही फारशी अडचण मला वाटत नाही होईल आणि म्हणून त्याला आता पुढे विधानसभेची काय ऑफर दिली म्हणे त्याला आता बघू आता त्याच्या विधानसभेला त्याच्यासाठी कोण कोण थांबतंय आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीलाही त्याला काही ऑफर देतील त्याच्यातही बी त्याला काय काय ते करतात ते आपण बघू परंतु ह्या पद्धतीनं कोणावर तरी आरोप करणं हे चुकीचं आहे म्हणून त्याला विश्वासात घेतलं नाही असं काही नाही त्याला प्रत्येक त्याला त्याच्या क्षमतेपेक्षा आणि त्याला जे अपेक्षित नव्हतं त्यापेक्षा मोठं करण्यामध्ये ह्या तालुक्यातील चांगल्या विचारवंत लोकांची त्याला कायम साथ राहिली परंतु त्याच्या लक्षात आलं नाही त्याला रात्रीमध्ये त्याला आमदार आणि मंत्री आणि त्याला कोट्याधीश व्हायचंय एवढी यंत्रणा आमच्याकडे नाही ज्यांच्याकडे असेल त्यांनी त्याच्याकडे सुखी राहावा एवढीच मला जनतेला सांगावं असं त्याच्याविषयी वाटतं धन्यवाद.